शेतकरी मित्रांनो नमस्कार। आपल्या खरीपाच्या सोयाबीनची काढणी बऱ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये झालेली आहे। काही मळणी वगैरे करणं शेतकऱ्यांचं चालू आहे। तर अशा आपल्याला अशा परिस्थितीमध्ये रब्बी हंगामाला समोर जायचं आहे। तर आपल्या नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर त्यामध्ये महत्त्वाचं जे रब्बी पीक आहे रब्बी हंगामामधलं, तर ते म्हणजे हरभरा। तर हरभऱ्याचं आता पुढील काही 15 ते 20 दिवसामध्ये आपण पेरणीला समोर जाणार आहोत। तर अशा परिस्थितीमध्ये हरभरा पिकामध्ये कुठल्या वाणाची निवड करावी? आपल्याकडं 2 प्रकारे हरभऱ्याची पेरणी होतं। एक म्हणजे कोरडवाहू परिस्थितीमध्ये हरभऱ्याची पेरणी आणि दुसरं म्हणजे बागायती परिस्थितीमध्ये। तर अशा दोन्ही परिस्थितीमध्ये आपण कुठला वाण हरभऱ्याचा निवडावा याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला कोरडवाहू जो काही हरभरा पेरायचा आहे ते साधारणतः आपल्याला पेरणीचा जो योग्य कालावधी आहे तो कोरडवाहू हरभऱ्यासाठी साधारणतः 15 ऑक्टोबरपर्यंत आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना बागायती हरभऱ्याची पेरणी करायची आहे अशा शेतकऱ्यांनी सर्वसाधारणपणे 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर ह्या दरम्यान आपल्याला बागायती हरभऱ्याची पेरणी करून घ्यायची आहे। शक्यतो आपण 10 नोव्हेंबरच्या नंतर हरभऱ्याची पेरणी करू नये। तर सर्वप्रथम आपण कोरडवाहू परिस्थितीमध्ये कुठली वाणं जे शिफारसित आहेत ज्याचा आपण सध्या खरेदी करणं गरजेचं आहे किंवा घरचं बियाणं पेरणं गरजेचं आहे। तर हरभऱ्यामध्ये कोरडवाहू परिस्थितीमध्ये 2 वाणं उत्कृष्ट आढळून आलेली आहेत। त्यामध्ये सर्वप्रथम विजय आहे, त्याच्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांनी विकसित केलेला BDNG 797 म्हणजे आकाश, ही दोन्ही वाणं कोरडवाहूला कोरडवाहू परिस्थितीमध्ये अतिशय अवर्षण परिस्थितीला प्रतिकारक्षम अशी वाणं आहेत। त्याचबरोबर ही दोन्ही वाणं हरभऱ्यामध्ये मर आणि मुळकूच हे 2 महत्त्वाचे जे रोग आहेत त्या दोन्ही रोगांना ही वाणं प्रतिकारक आहेत। तर बागायती परिस्थितीचा जर विचार केला तर बागायती ज्या शेतकऱ्यांना बागायती हरभरा लागवड करायचा आहे अशा शेतकऱ्यांनी दिग्विजय, महात्मा फुले कृषी विद्यापीठांनी विकसित केलेला दिग्विजय असेल किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांनी अकोला यांनी विकसित केलेला Jackie 92 असेल किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठांनी विकसित केलेला आता नवीन सुधारित वाण जो फुले विक्रम आहे ज्याच्यामध्ये मोठ्या प्रक्षेत्रावर जिथे पेरणी करायची आहे आणि मजूर टंचाईवर मात करण्यासाठी यंत्राद्वारे ज्यांना काढणी करायची आहे अशा शेतकऱ्यांनी फुले विक्रम हा वाण लागवडीसाठी वापरावा। तर ह्या एकंदरीत हे जे काही 3 वाणं मी तुम्हाला सांगितलेत म्हणजे दिग्विजय असेल, Jackie 92 असेल किंवा फुले विक्रम असेल, ही तिन्ही वाणं बागायती परिस्थितीला अतिशय उत्कृष्ट आहेत। विशेष करून उशिरा लागवड परिस्थितीमध्ये सुद्धा ही वाणं चांगलं अधिक उत्पादन देतात। त्याचबरोबर ही तिन्ही वाणं महत्त्वाची जी रोग आहेत ज्याच्यामुळे उत्पादकता हरभऱ्यामध्ये दिवसेंदिवस मागच्या काही वर्षामध्ये कमी होत चाललेली आहे, मर आणि कोरडी मुळकूच, तर ह्या रोगाला तीही वाणं प्रतिकारक्षम आढळून आली आहेत। तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आता रब्बी हंगामामध्ये ही जी काही शिफारसित वाणं जी सांगितलेली आहे, कोरडवाहूमध्ये विजय आणि आकाश असेल आणि बागायतीमध्ये दिग्विजय, Jackie 92 किंवा फुले विक्रम असेल, या वाणाचा शेतकरी बांधवांनी वापर करावा।